घातक अन काय रे म्हातार बाबा, मला तर म्हणलास लागलीस घरला ये तू अन हात येऊन महाराजांसंग बोलत बसलायस। बानू बानू आम्ही तुझ्याच बद्दल बोलत होतो, हे मला सांगत होते की आता तुम्हीच बानूबाईंची समजूत घाला, त्या काळजीत आहेत। तुम्हासनी तर ठावच आहे महाराज, देव कधी भेटणार या काळजीत जीपा पोखरून निघाला आहे बघा। नारायण नारायण। बानू आज मी तुला आश्वासन देतो की लवकरच श्री खंडेराय तुझ्या आसपास आहेत याची तुला साक्ष मिळेल। काळजी नसावी मुनिवर, तुमच्या शिष्येला मी तिच्या आसपासच आहे याची साक्ष लवकरच मिळेल। खरं सांगताय वय महाराज। होय बन, तुझी व्यथा श्री खंडेरायांपर्यंत पोहोचली आहे आणि लवकरच तुला याचा प्रत्यय येईल। आता येतो वय महाराज। नारायण नारायण। महाराज म्हणाले का मला साक्ष मिळेल, पर कधी मिळेल आणि कशी मिळेल, म्हणजे देव मला भेटत्याल का नाही, काय साक्ष मिळेल मला हे का नाही सांगितलं महाराजांनी, हीच मला कळना झालंय। बानू तुझ्या कपाळावरील हा हळदीचा मळवट म्हणजे मी तुझ्या आजूबाजूला असण्याची साक्ष आहे, आणि आता म्हसेला देखील हे कळेलच की मी ह्या चंदनपुरीच्या परिसरातच आहे।